वैशालीज किचन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे घरगुती पद्धतीने तयार केलेला पावभाजीचा चटकदार असा मसाला। यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे। आता त्यामध्ये घालणार आहे 4 टेबलस्पून धणे, जे वाटीने मोजून जर घेतले तर अर्धी वाटी होतात। 2 टेबलस्पून जिरे म्हणजेच पाव वाटी जिरे, 1 टेबलस्पून काळी मिरी, 6 ते 7 लवंग, 2 तमालपत्र किंवा तेजपत्ता। वरील सर्व साहित्य आपल्याला स्लो गॅसवरती चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये घालत आहे 1/2 टेबलस्पून शोप, 5 मिनिटं लागतात। हे भाजताना सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे आपलं साहित्य जळणार नाही आणि त्याचा सुगंध यायला लागला की आपलं साहित्य भाजून झालेलं आहे असं समजावं। आता इथे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे, ते एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। आता त्याच गरम कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत लाल मिरच्या। इथे मी 10 नग लाल बेडगी मिरची घेतलेली आहे। बेडगी मिरचीच घेतली पाहिजे असं काही नाही, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता। ही मिरची भाजताना त्यावरती तेल घालायचं नाही आणि ह्या मिरचीचा रंग सुद्धा बदलू द्यायचा नाही। मिरची भाजतानाच त्यामध्ये टाकणार आहे 2 इंच दालचिनीचे 2 तुकडे, 2 तुकडे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। इथे आपली मिरची आता भाजून झालेली आहे, ती चांगली क्रिस्पी पण झालेली आहे। ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि त्याच गरम कढईमध्ये 1 मसाला वेलची आणि 2 हिरव्या वेलच्या घालून त्या पण चांगल्या परतवून घ्यायच्या। आता हे वरील सर्व मिश्रण आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये घालत आहे 1/2 टेबलस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून सुंठ पावडर, 1 टीस्पून हळद आणि 1/2 टेबलस्पून लाल तिखट। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता हे गार झालेलं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। आता आपला मसाला बारीक वाटून तयार झालेला आहे, आपण बघू शकता। यामध्ये घालायचं आहे 1 चमचा काळं मीठ आणि पुन्हा हे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला घरगुती पद्धतीने तयार केलेला
पावभाजीचा मसाला तयार होत आहे। हा मसाला आपण एखाद्या एअरटाइट कंटेनर मध्ये ठेवून 3 ते 4 महिने स्टोर करू शकतो। आपणाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक व शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। अशीच एक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया।